वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 15 दिवसाचं अल्टिमेटम दिल्याची खोटी आणि खोडसाळ बातमी काल एबीपी माझा न्यूज चॅनलवर दाखवण्यात आली, तसेच त्यांच्या न्यूज पोर्टलवर प्रसारित करण्यात आली. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाहीये. जर कालची पत्रकार परिषद आपण नीट बघितली तर त्यात बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची बोलणी ही 15 दिवसांमध्ये क्लिअर करून घ्या आणि निवडणुकीच्या तयारीला लागा असा एक प्रकारे सल्ला त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे. सूचना तशा पद्धतीची केलेली आहे. मात्र कुठेही शिवसेनेला अल्टिमेटम आमच्याकडनं देण्यात आलेलं नाहीये. तरी सुद्धा अतिशय खोटी आणि खोडसाळ बातमी ही चॅनलच्या वतीने चालवण्यात आली. एबीपी माझाचा आम्ही या बाबतीत निषेध करतो आणि कुणीही या पद्धतीचा खोडसाळ प्रकार वंचित बहुजन आघाडी सोबत करू नये असं या ठिकाणी सांगतो. या पद्धतीच्या खोडसाळ बातम्यांनी वंचित बहुजनांचं राजकारणाचं नुकसान करण्याचं काम यापूर्वीही काही चॅनल्सनी केलेलं आहे. मात्र यापुढे वंचित बहुजन आघाडी ते सहन करणार नाही. अशा खोडसाळ आणि खोट्या बातम्या कुठल्याही चॅनलने यापुढे चालवू नये ही विनंती.